अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या संकल्पनेने अल्पावधीतच पूर्णत्वास आलेल्या सोनबर्डीवरील गीताधाम परिसरातील श्री सोनेश्वर महादेव मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आज संत महंतांच्या उपस्थितीमध्ये विधिवत पार पडला। या धार्मिक सोहळ्याला आलेल्या संत महंतांची भव्य दिव्य शोभायात्रा जामनेर शहरातून आज मोठ्या भक्तिभावाने काढण्यात आली। या शोभायात्रेमध्ये शहरातील भगिनी सुद्धा डोक्यावर मंगल कलश घेऊन सामील झाल्या होत्या, तर चिमुकल्यांचे भजनी मंडळ सुद्धा भजनामध्ये तल्लीन होऊन नाचत होते। संत महंतांच्या पदस्पर्शाने आज जामनेर नगरी पुनीत होऊन भक्तिमय झाली होती। अनुष्ठान आचार्य पंडित बाळासाहेब दीक्षित आणि त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चाराने विधिवत पद्धतीने आज हा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला। या प्रसंगी गीताधाम परिसरामध्ये हजारो शिवभक्तांची अलोट अशी गर्दी उसळली होती। पाहूया नामदार गिरीश महाजन यांच्या संकल्पनेने पूर्णत्वास आलेल्या संत महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गीताधाम परिसरातील सोनेश्वर महादेव प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा हा विशेष कार्यक्रम। यांच्या प्रयत्नांतून जामनेर येथील सोनबर्डी या ठिकाणाची प्राणप्रतिष्ठा या समारंभास सुरुवात आजपासून या ठिकाणी झालेली आहे। आपण बघू शकतो या समारंभाचा सुरुवात भव्य अशा शोभायात्रेने झालेली आहे आणि ढोलताशांच्या गजरात अगदी भक्तिमय अशा वातावरणात जामनेर शहरातील संपूर्ण नागरिक एकत्रित येऊन ही शोभायात्रा नगर परिषद ते
सोनबर्डीपर्यंत नेणार आहेत. आपण बघू शकत आहात या शोभायात्रेमध्ये शूरशे योद्धा शिवाजी महाराज, त्याचबरोबर शूरशा ज्या महिला योद्धा होऊन गेलेल्या आहेत त्यांच्या वेशभूषा देखील या ठिकाणी परिधान केलेले दिसून येत आहेत. आपण पाहू शकत आहात या ठिकाणी जी शोभायात्रा निघालेली आहे, या शोभायात्रेमध्ये उपस्थित नागरिकांची तहानक्षम होण्यासाठी एस टी महामंडळातर्फे पाणीपाऊची देखील वाटप सुरू आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत या ठिकाणी एस टी महामंडळाचे काही कर्मचारी उपस्थित, आपण त्यांच्याकडून देखील या संदर्भातली माहिती जाणून घेणार आहोत. आजचा हा जो दिवस आहे हा जामनेर शहराकरता एक ऐतिहासिक दिवस आहे. असा विलक्षण दिवस आपल्या जामनेर शहरामध्ये गीता धाम या ठिकाणी श्री महादेवाची स्थापना व त्याची आज एक कलश यात्रा, या कलश यात्रेनिमित्त आम्ही सर्व एस टी कर्मचाऱ्यांनी सुद्धा या ऐतिहासिक दिवसाकरता आपला खारेचा वाटा का होईना म्हणून आम्ही या ठिकाणी पाणी पाऊसची व्यवस्था सर्व भाविक भक्तांकरता या ठिकाणी केलेली आहे. तेव्हा सर्व भाविक भक्तांनी या रखरखत्या उन्हात पाणी पाऊसचा आस्वाद घ्यावा व आपली कलश यात्रा अतिशय शांततेच्या मार्गाने पूर्ण करावी ही आम्हा सर्व एस टी कर्मचाऱ्यांतर्फे या ठिकाणी मी विनंती करतो. जय श्री कृष्ण. आज हमारे जामनेर तहसील में सोनेश्वर महादेव की प्राण प्रतिष्ठा के उपलक्ष्य में आज जामनेर में भव्य दिव्य रैली का आयोजन, जो हमारे जामनेर के मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री एवं जल संपदा मंत्री सन्माननीय गिरीश भाऊ इनके अध्यक्षता में बना हुआ एक सुंदर मंदिर जिसका उद्घाटन होने जा रहा है. इस भारतीय संस्कृति का आज दिव्य नज़ारा आपको आंखों के सामने दिखाई दे रहा है, क्योंकि ये भारतीय संस्कृति का एक बड़ा त्यौहार माना जाता है और इस त्यौहार में हर एक आदमी के दिल में आनंद की उमंग उड़ती है और एक आनंद का ये लहर आप जामनेर में देख रहे हो. तो मैं सभी को एक आमंत्रित करूँगा कि इस पुण्य पावन इस मंदिर के उद्घाटन में आप सभी लोग आइए और इस उद्घाटन का आनंद लेकर महापुरुषों का सत्संग सुनकर जीवन को आनंदित बनाए. इन्हीं दो शब्दों के साथ में मैं मेरी बहुत शुभकामना देता हूँ कि आइए और इस पावन सुंदर मंदिर का आनंद लीजिए. आज जामनेर शहरामध्ये जी कलशयात्रा काढण्यात आलेली आहे, या कलशयात्रेतील यात्रेकरूंसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्यामार्फत देखील पाणी वाटप, त्याचबरोबर चहा व फळवाटप या ठिकाणी होत आहे. आजचा हा जो कार्यक्रम आहे हा आगळा वेगळा कार्यक्रम आहे. जामनेर नगरीचं जे स्वप्न होतं एक सोनेश्वर मंदिर स्थापन तिथे स्थापना करावी, तर त्या मंदिराची आज प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि सर्व गावकऱ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्या आम्ही मार्केट कमिटीच्या वतीने एक येणाऱ्या ग्रामस्थांची सेवा व्हावी म्हणून चहा नाश्ता पाण्याची व्यवस्था आमच्या याच्याने केलेली आहे. आजचा हा जो कार्यक्रम आहे हा जामनेर तालुक्याच्या इतिहासामध्ये उतून भविष्यते अशी याची नोंद होणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जी शोभायात्रा निघते आणि जे तालुक्याभरातून जिल्हाभरातून जे मोठ्या संख्येने लोकांचे भाविकांचा जो महापूर येतो आहे, हे सर्व जामनेर तालुक्यामध्ये फक्त आमदार गिरीश भाऊ महाजन हेच करू शकता आणि त्यांनी आता घेतलेला कोणताही कार्यक्रम हा 100% यशस्वी होतो. आणि जामनेर शहर धार्मिक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, सर्व दृष्टीने महाराष्ट्रामध्ये एक नंबर करण्याचा ध्यास त्यांनी घेतलेला आहे, त्याची खऱ्या अर्थाने सुरुवात आज रोजी होते.
आपल्या सोबत या ठिकाणी भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी नाना सोनार हे उपस्थित आहे, हे आपल्याला आजच्या या मंगलमय प्रसंगाबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त करत आहे. आज या जामनेर शहरामध्ये नामदार गिरीशभाऊ महाजन आणि साधनाताई महाजन नगराध्यक्षा यांचा जो ड्रीम प्रोजेक्ट होता तो आज परिपूर्ण होत आहे. या ऐतिहासिक क्षणासाठी जामनेर परिसरातील सर्व भाविक मंडळी तसेच वेगवेगळ्या संस्था आपण सर्व या ठिकाणी आलात त्याबद्दल आमच्या संस्थांतर्फे सोनेश्वर महादेव मंदिर संस्थांतर्फे आपलं सर्वांचे आभार धन्यवाद. गिरीश महाजनच्या कर्तृत्वामुळे आमच्या सोनबर्डीचं आज सोनं झालेलं आहे. तिचं नावच सोनं सोनबर्डी, तिथे आता सोनं झालेलं आहे आणि तिथे सोमेश्वर महाराजांची आज प्राणप्रतिष्ठा होत आहे. जामनेरकरांसाठी हा अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे असं आणि त्यांना जामनेरतर्फे जामनेरच्या शहरवासियांतर्फे मी त्यांना धन्यवाद देतो. ज्याप्रमाणे सर्व आज या शोभायात्रेसाठी सर्वत्र जे पाणबोई मांडण्यात आली तसेच आज बोहरा कंपनीतर्फे देखील या ठिकाणी पाणी वाटप त्याचबरोबर चहा वाटप यात्रेकरूंसाठी करण्यात आले आहे. त्यासोबत या ठिकाणी मुकेश बोहरा हे उपस्थित आहे, पण त्यांच्याकडून या संदर्भातल्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. जामनेर शहरात आज सगळा सुवर्णयोग आलेला आहे. शिवाजींची जी आपली प्रतिष्ठा आहे प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम आलेल्या सगळ्या भाविक भक्तांचं बोहरा परिवारातर्फे व ईश्वरलाजीन पतपेढीतर्फे आम्ही हार्दिक स्वागत करतो. सगळ्या यात्रेकरूंकरता आम्ही चहापाण्याची व्यवस्था ठेवलेली आहे, तरी सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. जामनेर तालुक्यातील सोनबर्डी या स्थळाला प्रेक्षणीय स्थळ बनवायचं जलसंपदा मंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार गिरीश महाजन यांचं स्वप्न आज त्यांनी पूर्वत्वास नेलेलं आहे. आज या ठिकाणी सोनबर्डी या ठिकाणी संपूर्ण कायापालट झालेला आपल्याला दिसून येत आहे. त्याचबरोबर जे पुरातन मंदिर होतं त्याचा जीर्णोद्धार करून त्र्यंबकेश्वर येथे महंतांच्या हातून आज या ठिकाणी प्राणप्रतिष्ठेची प्राणप्रतिष्ठा देखील या ठिकाणी होत आहे. आज जामनेरमध्ये सोनेश्वराचा महाप्रतिष्ठा सोहळा सुरू असताना आमच्या या महाराष्ट्राचे सुपुत्र असले याच न गेले गुरुपुत्र असलेले नामदार माननीय श्री गिरीशभाऊ महाजन खरोखरच नावाप्रमाणे गिरी म्हणजे परत होतो की नाही, आणि त्याप्रमाणे सुंदर असा सोहळा आमच्या सर्व साधुसंतांचा आशीर्वाद घेऊन यांनी आज शुभारंभ त्यांनी केलेला आहे. म्हणून काही वाजून आपण त्यांचं आवाहन करूया, धन्यवाद देऊया. त्यांच्या हातून या महाराष्ट्रामध्ये जसं या भूमिमत्ता कायपलट झाला त्यांनी आता सुंदर या ठिकाणी प्रोजेक्ट सांगले की त्यांचे अनेक स्वप्न या ठिकाणी आहेत, तसे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या हातून असं काहीतरी पुण्याचं काम व्हावं हीच अपेक्षा साधू संतांच्या वतीने आपण करूया. आमचे बिंदू महाराज उपस्थित आहेत, ते आमचे गणेशानंद पात्रमेश उपस्थित आहेत, महाराजश्रींचं रघुमनजी आहेत, महाराजश्री आमचे त्र्यंबकेश्वर नृत्यनाथ महाराजांचे नृत्याचे अनेक महाराजांचा आशीर्वाद बघा त्यांच्या पाठीशी आहेत. निश्चितच या महाराष्ट्रात काहीतरी काय पालट घडील. नाम बंदे जगद्गुरु कृष्णम बंदे जगत. पहिली बात जामनेर में हमारे परम आदरणीय और परम सन्माननीय और जनता के दिलों में राज करने वाले परम सन्माननीय महाराष्ट्र के मंत्री श्री गिरीश महाजन जी को मैं साधुवाद देता हूँ. साधुवाद देने का कारण क्या है ना, गिरीश जी ने आज जलगांव में जैसे उज्जैन कुंभ मेले में, इलाहाबाद के कुंभ मेले में, त्र्यंबकेश्वर कुंभ मेले में, हरिद्वार कुंभ मेले में जैसे साधु संतों की एक शोभा यात्रा निकालते हैं, आज आपको घर बैठ के गिरीश जी ने कुंभ मेला जामनेर में लगा दिए पहली बात. और आप लोग को घर बैठ के त्रिवेणी संगम में डुबकी लगाने का महत्व मिल रहे हैं. त्रिवेणी संगम कैसे, देवों के देव महादेव की मूर्ति की प्राण प्रतिष्ठा, अग्नि संतों की दर्शन और माँ अन्नपूर्णा की भी दर्शन काल होने जाएंगे, जहाँ 1 लाख से 1.25 लाख आदमी भोजन करेंगे. न अन्नदान से बढ़कर कोई दान नहीं है, जहाँ पर अन्नदान है वहाँ ही माता अन्नपूर्णा. और ये सब कैसे हो रहे हैं, क्या गिरीश महाजन जी देवों के देव महादेव को बैठा सकते हैं? नहीं, महादेव की इनके ऊपर कृपा हुई है. जे ये काम आपको करना है, आपके हाथ से कर्म होना है, महादेव की कृपा से सब कुछ होने जा रहे हैं. ना महादेव को कौन बैठा सकते हैं, वो अजर अमर अविनाशी देवों के देव महादेव. तो पहले गिरीश जी के मन में संकल्प आया, तो संकल्प किसने दिया शुरू में, चाहे 10 साल पहले हो, 20 साल पहले हो, चाहे 25 साल पहले हो,
देवों के देव महादेव ने संकल्प दिए और आज इतना जो बड़ा कार्य होने जा रहे हैं ये सब महादेव बाबा की कृपा से होने जा रहे हैं। मैं तो कह रहा गिरीश जी के माता पिता ने किसी जन्म में बड़े तप और साधना किए जो ऐसे उनको औलाद मिला ना, क्यों पुत्र भी साधना से ही होती है। कहते हजार जन्म तक धरती माँ तप करते हैं तब जाके एक संत महापुरुष इस धरती में आते हैं, और ऐसे सज्जन व्यक्ति के लिए भी माता पिता को कितनी जन्म तक तप करना साधना करना पड़ते हैं तब ऐसे महापुरुष इस धरती में आते हैं। तो जामनेर में आज कैलाशपति महादेव परसों कब विराजमान हो रहे, कल विराजमान हो रहे हैं, तो इसीलिए जामनेर वालों को मैं साधुवाद देता हूँ। आप लोग के जो दिलों में राज करते हैं गिरीश जी, अब आप लोग के ऊपर एक जिम्मेदारी बढ़ गई है। कितना दावा काम नहीं करती, दुआ काम करती है। तो आप लोग आप हमेशा हमारे आदरणीय गिरीश जी के लिए हमेशा दुआ करना, किसी की नज़र ना लगे, हमेशा महाराष्ट्र की शासन में राज करते रहे और महाराष्ट्र नहीं आगे ही दिल्ली की सत्ता में जाके भारत देश की सेवा करे। धर्म बरोबर जेव राजनीति येती तेव्हाच खरोखर त्याचा महत्व असतो, कारण जेव धर्म शासन खाली राज्य असतो तेव्हा तो सुरक्षित असतो आणि आपला मर्यादा पण सुरक्षित असतात। गिरीश महाजन भाऊ यांचे जे स्वप्न पाहतात त्याला साकार करण्यासाठी त्याला मारुती सारखा आमचे एक कार्यकर्ता आमचे रामेश्वर भाऊ मिळलेले आहे, ते खाका बनवतात आणि ते साकार करायला तयार असतात। अभिमानाची गोष्ट आहे की ते पालकमंत्री पदावर आहे आणि पालन करणं फक्त एकच जाती जमातीचं नाही सगळ्यांचं धर्म आहे त्यांचं, म्हणून ते साधू संतांना बोलून आणि जलसंपदा विभाग पण त्यांच्याकडे आहे। आता हा डोंगर खूप काही एकही झाडं नव्हते, कोरडा होता आणि तसं सावली करण्यासाठी त्याला हिरवागार बनवण्याचं पण त्यांनी हे संकल्प घेतलेले आहे। म्हणजे प्रकृती वाचवा जल जिरवा याचा जो एक लक्ष्य आहे त्या धर्माचे शासनाखाली ते करून राहिले ही राष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे। आता पृथ्वी पुत्रो अहम पृथिव्या ये वेदों का एक सूत्र है और यहाँ आने के बाद बहुत प्राचीन देश की सबसे प्राचीन जो पुस्तकें हैं उसमें ये शब्द है। उसके बाद मनुस्मृति में भी मनु महाराज ने इसकी धर्म व्याख्या की है, माता पृथ्वी पुत्रो अहम पृथिव्या, अर्थात ये है कि हमने पृथ्वी को माता का दर्जा दिया है और जहाँ पृथ्वी का संबोधन हो रहा है वहाँ हमारे गिरीश भाई जी ने जो महाराष्ट्र राज्य के एक बहुत बड़े मंत्री के पद पर हैं उनका बहुत बड़ा यह सम्मान है। आज उन्होंने इस सूखे पर्वत के ऊपर माता पृथ्वी को सजाया है और सजाने के बाद में उन्होंने ये कोशिश की है देश को समाज को बताने की कि धरती माता का कोई भी कोना ऊंचा हो नीचा हो सूखा हो गीला हो उसको पूरा सम्मान मिलना चाहिए, चाहे माँ बूढ़ी हो चाहे जवान हो माँ तो माँ रहती है। तो आज उन्होंने जल संसाधन मंत्री होने के नाते यहाँ उन्होंने पानी की सुविधा के साथ एक ऐसी चीज़ उन्होंने गढ़ दी है, वो उनका जीवन रहे न रहे पर यहाँ पर उनका निशान उनकी करतूत उनका कर्तव्य उनके कर्म रहेंगे और व्यक्ति के कर्म ही उसको हमेशा जिंदा रखते हैं। तो जो व्यक्ति ऐसे कर्म करता है जिसमें यश है कीर्ति है जय जयकार है पुण्य है ऐसे व्यक्ति कितनी बार भी जन्म लेते हैं उन्हें परमात्मा ऐसे ही काम करने का मौका बार बार देता है और उसके लायक ही उन्हें बनाते रहता है। तो आज उन्होंने यहाँ पर ये दिखा दिया कि उन्होंने अपना ये जन्म तो सफल किया ही साथ में अगला जन्म भी उन्होंने अपना सफल कर लिया और हम सब साधु संत यहाँ उपस्थित हुए हैं और इस कार्य में जुड़े धार्मिक कार्य है साधु संतों के साथ उन्होंने पूरा किया है। तो उन्होंने ये भी प्रमाण दिया कि राजनीति के साथ में धर्म नीति भी उनके साथ जुड़ी हुई है, अर्थनीति के साथ में शास्त्र नीति भी जुड़ी हुई है। तो हम सब लोग चाहेंगे, मैं मेरी तरफ से भी चाहूँगा कि उनका आयुष्य सुंदर रहे और उनकी बुद्धि धर्म के प्रति जो आज है आगे भी ऐसी बनी रहे। संत साधुओं के साथ में आज गीता धाम शनेश्वर धाम की यहाँ स्थापना हो रही है, आज से शुरुआत है। तो आज आप देख रहे हैं इस पर्वत पर मुझे लगता है चिड़ी और कौए के अलावा शायद पहले कोई नहीं आता होगा। आज यहाँ बड़े बड़े दूर से साधु संतों के साथ बड़े बड़े उद्योगपति बड़े बड़े मंत्री सांसद खासदार आमदार सब उपस्थित हैं और भक्तों की बड़ी भीड़ लगी हुई है। तो मुझे लगता है एक ही दिन में यहाँ पर मेला लगा हुआ है, जो रौनक आज उनके बसे हुए
सौ साल के गांव में नहीं है, जामनेर में, वो उन्होंने जामनेर की इस पर्वत शिखा पर तैयार की है। और ये सारे काम कोई पुण्यवान व्यक्ति और कोई संत ही ऐसे काम कर सकते हैं। तो हम तो साधु संत दिख ही रहे हैं, वो दिख नहीं रहे, पर उन्होंने करके दिखाया कि वो उनके ऊपर भी संतों की छाप है और वो भी संतों के साथ है, उनके ऊपर भी संतों का रंग लगा हुआ है। तो मैं चाहूँगा कि आज जो काम वो कर रहे हैं आपके चैनल के माध्यम से, समाज को इस बात का ज्ञान होना चाहिए कि कुछ नेता ऐसे भी रहते हैं समाज में जो धर्म को साथ लेके चलते हैं और वो निरंतर उन्नति के शिखर पर रहते हैं। और यही पुण्य उनको ये बता रहा है कि मंत्री पद से पहले भी बहुत बार उन्होंने ये चुनाव लड़ा और बार बार जीत के यहाँ तक पहुँचे और सेवा करने का मौका आया। गाँव को पूरा उन्होंने सुंदर और सजाने के लिए सबसे पहले भगवान की प्रतिष्ठा की और इसके साथ ही गाँव की उन्नति के लिए, गाँव के भले के लिए, क्योंकि गाँव में कभी बुरी घटना ना हो इसका कार्य भगवान शिव जी के हाथ में ही होता है, क्योंकि मृत्यु का देवता भगवान शिव है। तो अनर्गल मृत्यु ना हो, धोखा ना हो, कोई एक्सीडेंट से ना मरे, उसके लिए भगवान शिव जी का ये स्थापना करके हमारे भाव गिरीश जी ने ये सुंदर काम किया है। और वो ये सुंदर कार्य के साथ भगवान की कृपा पूरे गाँव के लिए उन्होंने आज स्थापित की है। इन्हीं शब्दों के साथ में बहुत बहुत आशीर्वाद हम भाव को देंगे और यहाँ पर आए हुए सभी भक्तों को बहुत बहुत अभिनंदन करेंगे और सबका हम साधु संत स्वागत करेंगे और शुभकामनाएं देंगे। बहुत बहुत धन्यवाद। शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम। भगवान सोनेश्वर महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने आज ह्या ज्या पर्वतावरती माननीय गिरीश भाऊंनी हे जे निर्माण केलं, तर मला वाटतं आज हा पर्वत गिरीश नाही राहिला तर कैलास गिरी झालेला आहे आणि हा पर्वत नेहमीच कैलास पर्वत बनला आहे। भाऊंनी नासिकला अत्यंत सुंदर कुंभमेळा भाऊंच्या आधिपत्याखाली झाला आणि भाऊंना साधू संतांच्या सेवेची आवड आहे, तो नाशिकचा कुंभमेळा भाऊंनी आज जामनेरमध्ये भरवला आणि नाशिकची प्रतीची कुंभमेळ्याची जामनेरमध्ये आली। माननीय आमचे शांतिगिरी महाराज, ही सर्व महाराज मंडळी या कार्यक्रमासाठी आहे। मी निवृत्तीनाथ संस्थांच्या आणि अख्ख्या महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाच्या वतीने भाऊंच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो। रामकृष्ण हरी। आपल्या या महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश भाऊ हे जामनेरचे असून यांनी जामनेरमध्ये आज आम्ही येऊन स्वतः भारावून गेलो की इतके लाखो पब्लिक कशी गोळा झाली असेल, तर यातूनच यांची लोकप्रियता कळून येते। आणि यांचं नावच गिरीश आहे, गिरीश हे एक शंकराचं नाव आहे, त्यामुळे त्यांनी या टेकडीवरती एक सुंदरसं सोनेश्वर नाव महादेव नावाने एक मंदिर स्थापन केलं। आणि हे यांचे आज राज्यामध्ये नाही देशामध्ये कुंभमेळ्याच्या निमित्ताने हे राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा प्रथम कुंभमेळा मंत्री झाले, त्यामुळे यांचे या देशातील लाखो लाखो साधूंशी संबंध आले आणि यांना ह्या लाखो साधूंचे निश्चित रूपाने आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही, एवढेच मी सांगून गिरीश भाऊंना शुभेच्छा देतो। प्राणप्रतिष्ठेसाठी आमदार गिरीश महाजन यांनी जो कार्यक्रम आयोजित केला आहे हा एक ऐतिहासिक भाग झालेला आहे। यामुळे बरेचसे लोक आपल्या हिंदुत्वासाठी एकरूप होतील आणि आपल्या या देशाचा उत्तरोत्तर प्रगती होईल अशी भावना मी व्यक्त करतो। आणि गिरीश भाऊ महाजन आणि आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं मी हार्दिक स्वागत करतो। आणि हा जो सोहळा झाला असा ऐतिहासिक सोहळा आज होणार नाही, याच्यापुढे होणार नाही आणि कोणी करणार नाही असा हा एक भव्य आणि दिव्य असा सोहळा आमदार गिरीश महाजन यांनी निर्माण केला, त्यामुळे लोक एकदम उत्साही झाले आणि धर्माविषयी आपुलकी वाटायला लागून गेली आणि एक या शहराला एक शोभा आली। आणि या शहरामध्ये एक लोकांना रोज दर्शनासाठी असं एक ह्या देवळाची आवश्यकता होती, ती त्यांनी पूर्ण केली। एवढं बोलून मी गिरीश भगवान की जय। तर आपण पाहिलं सोनेश्वर मंदिर या ठिकाणी आज जीर्णोद्धाराचा मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम हा सुरू आहे आणि या ठिकाणी प्रतिष्ठापनेसाठी उपस्थित सर्व महंतांनी नामदार गिरीश भाऊ महाजन यांना खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद देखील दिलेले आहेत। आज संध्याकाळी 5 वाजता परमपूज्य श्री इंद्रदेवजी महाराज यांच्या सुरवाणीतून शिवकथेचे पठण देखील आज होणार आहे आणि त्याचबरोबर रात्री 8 वाजता भजनाचा हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येणार आहे। त्याचबरोबर आपण बघू शकतोय आज या ठिकाणी जे जीर्णोद्धाराचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे यासाठी भरपूर असे भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या भाविकांनी दर्शनासाठी खूप अशी गर्दी केलेली आहे। कॅमेरामन सुनील जाधवसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर।
पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।